आमचे सामनाचे संपादक आणि राज्य सदस्य माझे सहकारी संजय राऊत, ही विशाल सभा ज्यांनी या ठिकाणी आयोजित केले हे आपल्या सगळ्यांचे आमदार संग्राम संस्थे लोकसभेच्या साठी किंवा सगळ्यांच्या उमेदवार सुफिया सुरे व्यासपीठावरचे शिवसेना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी या सगळ्यांचे पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेले या भागाचे माझे सगळे बंधू भगिनी, निवडणुका जाहीर होती. माझ्या अंदाजानं उद्याच्या 14-15 तारखेच्या आसपास निवडणूक आयोग देशाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आहे. निवडणूक येईल तेव्हा येईल, पण या देशाचं भविष्य आणि भवितव्य हे मजबूत करण्याच्या साठी असा थांबायला वेळ नाही. आणि या हेतूनच संग्राम संस्थेने सांगितलं की आपण रोजपासून सुरू करूया. आणि मला आनंद आहे की आज आपण या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित आहात. ही योजना किंवा सगळ्यांच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. स्वातंत्र्याच्या नंतर अनेकांनी देशाचं नेतृत्व केलं. जवाहरलाल नेहरू होते, लालबहादूर शास्त्री होते, इंदिरा गांधी होते, मोरारजी देसाई होते, नरसिंहराव होते, अटल बिहारी वाजपेयी होते. अनेकांची नावं घेता येतील. मनमोहन सिंगांच्या सारख्या अनेक प्रधानमंत्र्यांची. पण या सगळ्या काळामध्ये देशाच्या भवितव्याची चिंता ही नागरिकांच्या मनामध्ये कधी झालेली नाही. पण गेले 10 वर्ष या देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आणि ज्या पद्धतीची पावलं त्यांनी टाकली आणि त्याचे परिणाम आज आम्ही ठिकठिकाणी पाहतोय. हे फायद्याच्या नंतर परिवर्तनाच्या फायद्या नाही, इथं बदल केला पाहिजे. ही भूमिका आज देशाच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे. आधीच्या मित्रांनी शेती आणि शेतकऱ्यांचा प्रश्न हा मांडला. 10 वर्ष माझ्याकडे देशाच्या शेतीचं काम होत. मला आठवतंय शपथ घेतली राष्ट्रपती भवनात देशाच्या शेतीमंत्र्याची. शपथ घेऊन घरी आलो, पहिली फाईल माझ्या पुढे आली. कायच्या फाईलीत होत? देशामध्ये 1 महिना पुरेल एवढा गहू आणि तांदूळ आहे लोकांच्या समोर भूकेचा प्रश्न होईल. आणि त्यासाठी परदेशातलं धान्य असावं. मी फार अस्वस्थ. शेती या देशातल्या बहुसंख्य लोकांचा व्यवसाय. आमचा बळीराजा उन्हाचा विचार न करता गाव गावतोय, शिकवतोय, देशाचा भूकेचा प्रश्न सोडवतोय. आज
या देशामध्ये धान्य कमी व्हायचं अजून ठरवलं की परदेशातलं धान्य आणणं हे बंद केलं पाहिजे. अनेक निकाल घेतले आणि या देशाचं चित्र बदललं. एक दिवशी माझ्याकडे माहिती आली की यवतमाळ जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेतकरी आत्महत्या करतोय. या देशाचा वही राजा लोकांचा भूक वागवण्याचं काम करणारा तो आत्महत्याच्या रस्त्यावर जातो. पंतप्रधानमंत्री प्रधानमंत्री होते. मी प्रधानमंत्र्यांना सांगितलं की त्यांनी आत्महत्या का केली हे आव्हान जाऊन समजून घेतलं पाहिजे. दुरुस्ती करायची असेल तिथे दुरुस्ती केली. आम्ही गेलो यवतमाळ. ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरच्यांना भेटलो. माऊली रडत होती. तिच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. विचारलं काय झालं, काय आत्महत्या केली तुझ्या मालकाने. तिने सांगितलं मुलीचं लग्न झालंय आणि लग्नाची तयारी करत असताना सावकाराकडनं कर्ज काढलं होतं. देणं देता आलं नाही. सावकारांनी एक दिवशी घरामध्ये येऊन भांडीकुंडी रस्त्यावर टाकली. अब्दुलचा पंचनामा झाला. मुलीचं लग्न ठरलेलं मोजलं आणि ते माझ्या मालकाला सहन झालं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली. याचा अर्थ एकच आहे, कर्ज वादा घेतला हेच आत्महत्याचं कारण. शेतकऱ्याच्या डोक्यावरचं हे कर्जाचं ओझं हे काढल्याचं गच्चनचं नाही. दिल्लीमध्ये गेलो आणि मी आणि मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री आम्ही सगळ्यांनी बसून निकाल घेतला की या देशातल्या बळीराजाला जगणं मुश्किल झालं असेल कर्ज फाडण्याचं मुलं तर त्याच्या डोक्यावरचं कर्ज लाभ करायचं. एका हुकाने 71,000 कोटीचं कर्ज आम्ही लाभ करून टाकतो. आज चित्र शेष आहे. आज आत्महत्या होत आहेत. आज ठिकठिकाणी भांडेकुंडी काढली जात आहेत. बँकेची जप्ती येते आणि हे सगळं होत असताना आजचे राज्यमंत्री मोदी साहेब या कामाकडे अत्यंत सुद्धा बघायला तयार नाही. सत्ता हाताची ही लोकांच्या साठी वापरायची असते. आज त्या सत्तेचा वापर ते लोकांच्या साठी करत ते खरं. जसा उल्लेख या ठिकाणी आधी केला की काही लाख कोटी उद्योगपतींचे माफ केले त्यांच्यासाठी सत्तेचा वापर आणि हे योग्य नाही आहे. आज कुणी प्रधानमंत्री झाला तसे मी हिंदुस्थानचा विचार हा केला पाहिजे. तो सगळं देशाचा प्रधानमंत्री असतो. तो एका राज्याचा नसतो. तुम्ही गेल्या वर्षाच्या 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या किंवा 10 वर्षाचे सगळे महत्वाचे निकाल बघा. प्रधानमंत्री यांचं सगळं लक्ष एका राज्यावर आहे आणि ते राज्य म्हणजे गुजरात. गुजरातबद्दल आम्हाला आस्था आहे पण त्याच्याबद्दल आस्था ठेवत असताना बाकीची राज्य संकटात टाकायची, भुके कंदाळ करायची, दरिद्री ठेवायची आणि तिथली साधन संपत्ती ही गुजरातला जाईल कशी हे काम करायचं. याचा अर्थ हे ग्रस्त देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाही. ते एका राज्याचे होतात आणि एका राज्याचा विचार करणारा कुणी असो तो देशाचा प्रमुख होऊ शकत नाही. त्याला देशाचा विचार समजत नसेल, त्याच्या मनात येत नसेल, तर या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचा पराभव करणं हे काम तुम्हाला आणि मला करायचं आहे. त्यासाठी ही निवडणूक होतो. आज आपण बघतो सांगितलं त्यांनी त्याचा उल्लेख या ठिकाणी
आधीच्या वक्त्यांनी केला की गॅरंटी, मोदींची गॅरंटी कशी गॅरंटी? त्यांनी सांगितलं होतं की परदेशात काळा फसला आहे, तो काळा फसा मी आणेन आणि शेतकऱ्याच्या खिशात टाकेन. एक धंदा परदेशातला आणला नाही, 5-15 देशामध्ये चकरा टाकल्या. त्या देशामध्ये आपण त्याचे महत्वाचे घटक आहोत हा सांगण्याचा प्रयत्न केला, पण शेतकऱ्याच्या खिशामध्ये तो काळा फसा आणून त्याला संपन्न करण्याचं जे काही धोरण त्यांनी सांगितलं होतं त्याची अंमलबजावणी त्यांनी त्या ठिकाणी केली नाही. आणि त्याचा फरक आज ते गॅरंटी किती सांगू. गेल्या 2 वर्षाच्या पूर्वी दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या भागातील शेतकरी हजारोच्या संख्येने आले. एक वर्षभर शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावर बसले. दिल्लीची थंडी असो, दिल्लीचा उन्हाळा असो, याचा विचार केला नाही. तर शेतकऱ्यांचं दुखणं दूर करा एवढी एकच मागणी करत होते. पण एक वर्ष हा काळ्याऐशी इमान राखणारा रस्त्यावर उघड्यावर बसला, पण त्याच्याकडं झुंकून बघायचं काम मोदी सरकारने केलं नाही. त्यामुळे त्यांच्या गॅरंटीवर आज आम्हाला कुणाचा विश्वास नाही. रोजगार असतो, बेकारी, महागाई हा या देशाचा प्रश्न अत्यंत गंभीर होते. याच्यासाठी काही फरक नाही. हजारोच्या संख्येने तरुण आज वनवण हिंच आहेत नोकरीसाठी. आजच्या स्टेजवर बसल्या बसल्या माझ्या असं स्पर्श आलं की अमुक अमुक मुलाला बेकारे नोकरीची काही व्यवस्था करा. आज कुठेही गेलं तर ही तरुणांची शक्ती देशाच्या भव्यतेसाठी वापरायच्याऐवजी त्यांना बेकार ठेवणं आणि एक प्रकारचं घर संकटात ढकलणं हेच काम आजच्या राष्ट्रपती या देशामध्ये करत आहेत. अनेक गोष्टी सांगायची सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची असते, पण ही सत्ता आता वापर सरकून असते. आज ही सत्ता वापरली जाते ती प्रामुख्यानं लोकांना त्रास देण्याच्यासाठी. आता ज्यांचं भाषण ऐकलं, राहू साहेब काय केलं त्यांनी, त्यांनी तुमचा आवाज मांडला, त्यांच्या वर्षांतून तुमच्या दुखणं मांडलं, त्यांना अटक केली, त्यांना महिन्यात महिने तुरुंगामध्ये टाकल्या. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख काय केलं त्यांनी, एक कॉलेज काढलं आणि त्या कॉलेजच्यासाठी देणगी घेतली. कॉलेजच्यासाठी देणगी घेतली तर त्याच्यावर खचरा भरला आणि त्यांना वर्षभर तुरुंगामध्ये टाकले. अशी कितीतरी उदाहरणं सांगायची. सत्याचा गैरवापर हे कसं करावं याचे आदर्श आज या सरकारने दाखवलेले आहेत. आणि त्यामुळे साहजिकच आहे या सगळ्या गोष्टी दाखवते आवर हा घासला पाहिजे. आणि तो आवर घालायचा असेल तर बदल केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि ती बदल करायची संधी उद्या चला तुम्हाला मतदानाला ज्या दिवशी जायचं असेल त्या दिवशी जावा आणि तुतारीच्या समोरचं वचन जावा आणि या ठिकाणी पहिले वचन करा. आज तुम्हा सगळ्यांच्या समोर उमेदवार म्हणून सुफियाची उमेदवारी या ठिकाणी देतो. तेव्हा सगळ्यांनी त्यांना 3 निवडून दिले, 5 पहिले 2-3 क्रमांकाचे जे खासदार काम करण्याच्यासाठी ज्यांचा लौकिक आहे त्याच्यामध्ये तुमच्या उमेदवाराचं नाव लौकिक आहे. आज हजेरीच्यासाठी 98% उपस्थिती पार्लमेंटमध्ये ज्यांची आहे त्याच्यामध्ये तुमच्या उमेदवाराचं नाव घेतलं जातं. आणि उत्तम पार्लमेंटचा सभासद म्हणून जो पुरस्कार मिळतो तो एकदा नाही 7 ज्यांना पुरस्कार मिळाला असा उमेदवार हा तुम्हा सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्यांना भाजी मोठ्या वर्षांनी आज निवडून द्यायचं हे काम करायचं. भरच्या दिवशीनं
एक मुद्दाम सांगायचे की संग्राम संस्थे आज यांच्या हातामध्ये तुम्ही या साधिकाचं नेतृत्व दिलं. या सगळ्या भागातल्या लोकांचं जे काही दुखणं असेल ते दूर करण्याच्या दृष्टीनं त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली. आज तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी मी सांगतो की संग्राम तुम्ही जे काही या साधिकाच्यासाठी कराल, जिल्ह्यासाठी कराल, राज्यासाठी कराल, तुमच्या पाठीशी सरस व्हावा कायम राहील. आजपर्यंत आपण वेगवेगळ्या रस्त्याला असो अथवा नसो, पण इथून पुढं एकदा सरस पवारांचा पाठिंबा असल्याच्या नंतर विकासाच्या संदर्भात राजकारणात काय परिवर्तन होऊ शकतो हे दाखवल्याच्या मी राहणार नाही हा विश्वास भरत तालुक्याच्या जनतेला करतो. आणि त्याच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला एक प्रकारची काम करण्याची संधी आपण देऊ हीच खात्री या ठिकाणी बाळगतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.